आता आपण इयत्ता 7 पाठाचा कुंदाचे साहस याचा दुसरा पाठ घेत आहोत. ठीक आहे, बघा तर मग पेज नंबर 18. आता कुंदा, कुंदाच्या दोन बहिणींचे नाव काय होती? रजिया आणि नीला आणि कुंदा. ठीक आहे, तर कुंदा कितव्या वर्षी पोहायला शिकली? वयाच्या 8 वर्षी. बरोबर, तर कुंदा शिकली पण जेव्हा तिची मैत्रीण रजिया खेळता खेळता अचानक त्या नदीच्या प्रवाहात पडली तेव्हा तिच्या कानावर जेव्हा ऐकायला आलं की रजिया पाण्यात पडली, धावा धावा, तेव्हा कुंदा पळतच गेली. आणि पळतच गेल्यानंतर ती काय करते बघा मग. आता पुढे आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. जे शेतकरी लोक, कारण त्या ठिकाणी शेतकरी लोक होते, कामाला बाया होत्या, ही सर्व लोक तिथे पळू लागले नदी किनारी. आणि मुलींचा गलका वाढला होता. मुलींचा गलका काय झाला होता? वाढला होता. गलका म्हणजे काय? गोंधळ. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. कुंदा आली आणि तिने काठावर क्षणभर म्हणजे थोडा वेळ ती उभी राहिली आणि बघितलं की रजिया कोणत्या ठिकाणी पडलेली आहे. आणि रजिया पाण्यात गटांगळ्या, गटांगळ्या खाणे म्हणजे काय? पाण्यात वर खाली होण्याची क्रिया, त्याला आपण म्हणतो गटांगळ्या खाणे. तर रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे चालली होती. कारण पाण्याचा प्रवाह कधी मागे येतो का? नाही, पाण्याचा प्रवाह पुढे पुढे जात असतो. आपण मागच्या वर्षी शिकलो होतो नदीचे गाणे, म्हणून नदीचा प्रवास कुठून सुरू होतो? पर्वतावरून, आणि संपतो कुठे? सागरापर्यंत. ठीक आहे विद्यार्थ्यांना, तर कुंदा, कुंदाने बघितलं की रजिया गटांगळ्या खात खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात आहे. बघा ते चित्र पण दिलेलं आहे, ते चित्र व्यवस्थित बघा. तिच्या मैत्रिणी आजूबाजूला उभ्या आहेत की ज्या झाडाखाली त्यांचे झाड सुद्धा आहे तिथे. आणि निसर्गरम्य छान ठिकाण आहे. पुढचा पॅरेग्राफ बघा. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. कुंदाने काय केलं? रजियाला बघितलं, ती पुढे प्रवाहासोबत वाहत होती, म्हणून कुंदाने पटकन उडी मारली आणि तिच्या दिशेने पटापट ती गेली पोहत पोहत. तोवर आजूबाजूचे जेवढे काही लोक होते ते सर्व तिथे त्या ठिकाणी नदी किनारी जमा झाली. अरे अरे, रजिया बुडते आहे. आता बघा जी गोष्ट घडते आहे ती घडत आहे, पण जे आजूबाजूचे लोक असते ना ते काही ना काही आपल्या पद्धतीने बोलत असतात. ज्या मनात भावना उत्पन्न होतात त्या ते बोलत असतात. अरे अरे, रजिया वाहत आहे, बुडते आहे. आणि एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? कारण लोकांनाही प्रश्न पडला, पण त्यांना हे माहीत नव्हतं की कुंदा 8 वर्षापासूनच पोहायला शिकलेली होती, म्हणून तिने हे धाडस केलेलं होतं. तुम्हाला जर पोहता आलं नाही, तुम्ही डायरेक्ट उडी मारली, तर त्या रजियासोबत तुम्ही सुद्धा पोहून जाणार पाण्यात. बरोबर, म्हणून जी गोष्ट आपल्याला येते ना ती आपण बिनधास्त करतो, आणि जी गोष्ट आपल्याला येत नाही तिथे आपण एक पाऊल मागे होत असतो. बरोबर, तसंच रजियाला पोहता येत होतं म्हणून तिने आपल्या मैत्रिणीसाठी पाण्यात उडी मारली आणि सहसा तिला पकडण्यासाठी धावू लागली. कुंदा बघा, लोक जोर जोरात ओरडत होते, कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, कारण पावसाचे दिवस होते आणि पाण्याचा प्रवाह वाढत होता. माघारी फिर, तिला लोक सांगू लागले, कुंदा पाण्याचा वेग वाढतोय, तू पुढे जाऊ नकोस, तू माघारी फिर. असं लोक तिला सूचना देऊ लागले आणि कुंदाला फक्त ती माणसे जी ओढत होती, जमलेली माणसं ओढत होती, आणि कुंदाला फक्त रजिया दिसत होती. तिला त्या माणसांचा आवाज ऐकायला येत नव्हता. तिच्या समोर कोण होतं? फक्त रजिया, तिची मैत्रीण जी पाण्यात पडलेली होती. मग कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. म्हणजे लोक काय बोलत आहेत किंवा काय करत आहेत, ते आपल्याला काय सूचना देत आहेत, हे काही कुंदाच्या कानावर पोहोचत नव्हतं. तिचं लक्ष फक्त रजियाकडे होतं. तर कोणाचे शब्दच्या कानात पडले नव्हते आणि घरघर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती, तिच्या नाकातोंडातून नाकातोंडात पाणी गेले होते. कारण जेव्हा आपण अचानक पाण्याच्या प्रवाहात पडतो तेव्हा आपल्या नाकातोंडात पाणी जात असतं आणि आपल्याला पोहता येत नाही, पण तशी अवस्था रजियाची झालेली होती. ती त्या ठिकाणी पूर्णपणे घाबरलेली होती, म्हणून
बघा तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया घाबरू नको, मी आले आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. काय म्हणते कुंदा रजियाला की तू आता घाबरू नको, मी आलेली आहे, तू फक्त माझा जो दंड आहे त्या दंडाला तू काय कर, घट्ट धर. घट्ट म्हणजे काय? पॅक. पॅक पकड होती सांगते. बघा पुढचं पॅरेग्राफ. कुंदाने रजियाला काठावर आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. बघा अशा अनेक जुन्या पद्धतीच्या आयडियाज असतात जे आपण करू बघतात. आता समजा उदाहरणार्थ एखादी विहिरीमध्ये बादली पडली किंवा काहीतरी वस्तू पडली तर आपण कोणत्या साह्याने काढतो, कशाच्या साह्याने काढतो, तर आपण गळ आणतो आणि त्या गळाला दोरी बांधतो आणि तो त्या पाण्यात किंवा त्या विहिरीत टाकत असतो आणि मग त्या गळाला आटकून ती वस्तू बाहेर येत असते. बरोबर. तसंच लोकांनी पूर्वी जसं करायचं तसं त्यांनी सुद्धा दोर आणले मोठी मोठी आणि ती दोर त्या पाण्यात सोडली की त्या दोराला पकडून तरी कुंदा आणि तिची मैत्री दोघं बाहेर येऊ शकते. बरोबर विद्यार्थ्यांना. बघा मग दोर लोकांनी मोठा दोर आणलेला होता आणि तो दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. कशाला? त्या दोराला धरले आणि सर्वांनी या दोघांना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आता कुंदा ही लहान होती पण तिने खूप मोठं धाडस दाखवलं आणि तिच्या धाडसामुळे जेव्हा एखादी लहान व्यक्ती एखादं चांगलं काम करून जाते तेव्हा आपण म्हणतो की अरे वा तिने छान काम केलं. तशीच ही चांगली बातमी होती कारण तिने रजियाचा जीव वाचवला होता आणि सगळ्या लोकांना तिच्याबद्दल काय वाटलं, नवल कौतुक वाटलं. चला पुढचा पॅरेग्राफ बघा. ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली. तिची आई धावत आली. कोणाची आई? कुंदाची का रजियाची? हां रजियाची आई. कारण ही बातमी जी पडली ती सगळ्यांच्या कानावर गेली गावात. जेव्हा कोणती गोष्ट, आता आपल्या मालेगावात कोरोनाचा कहर चालू आहे, कोणाच्या घरी कोणतं पेशंट निघालं, काय झालं, किती निघाले, या बातम्या पटापटापट आता पसरत आहेत. म्हणून आपलं लक्ष त्याकडे आहे. तसंच जेव्हा कुंदाने ही चांगली गोष्ट केली तर गावातील जे लोक असतात ते दुसऱ्या ठिकाणी बोलतात. बरोबर. कारण कुंदाने चांगलं काम केलेलं होतं म्हणून तिची ही बातमी, हे कौतुक पूर्ण गावभर पसरलेलं होतं आणि गावात पसरल्यानंतर तिच्या आईला कळतं की माझी रजिया पाण्यात पडली होती. तिला कोणी वाचवलं? कुंदाने. व्हेरी गुड. बघा मग त्या तिची आई धावतच आली आणि त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघांनाही घट्ट कवटाळले. म्हणजे दोघं जरी समोर होते आणि त्या दोघांना तिने काय केलं, आपल्या मिठीमध्ये घट्ट असं कवटाळलं. कोणी? कोणाच्या आईने? कुंदाच्या का रजियाच्या? रजियाच्या आईने. तिने फक्त तिच्या मुलीलाच कवटाळलं का? नाही, तिच्या मुलीला जिने वाचवलं तिला सुद्धा तिने कवटाळून घेतलं, तिचे आभार मानले. बघा आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदाश्रू केव्हा वाहतात बरं? जेव्हा आपल्याला एखाद्या दुःखातून आपल्याला आनंद मिळत असतो. कारण ही दुःख जर समजा रजिया वाहून गेली असती तर ही वाईट घटना घडली असती, पण रजिया ही चांगल्या अवस्थेत कुंदाने वाचवली. दोघं जणी सुखरूप बाहेर निघाल्या त्या प्रवाहाच्या. म्हणून त्या आईने त्या कुंदाला आणि तिच्या मैत्रिणीला दोघींना घट्ट कवटाळले. बघा कुंदा आई काय म्हणते. बघा कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. कोण म्हणते? आई म्हणते की तुझ्यामुळे आज माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. बघा उद्गारचे चिन्ह. कारण रजियाची आई कुंदाला उद्देशून बोलत आहे की आज तुझ्या तू होती म्हणून माझ्या मुलीचा जीव वाचला. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या सोबतून घडते असं, अरे बरं झालं तू होता म्हणून मी वाचलो, नाहीतर काय झालं असतं, असे डोक्याला हात लावून बसणारे प्रश्न खूप आहेत आपली, असे प्रश्न आपल्याला असतात. पण कुंदामुळे रजियाचा जीव वाचला आणि तिच्या आईने सुद्धा भरभरून तिचे आभार मानले. बघा पुढचा पॅरेग्राफ. रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. रजियाने कोणाला मिठी मारली? कुंदाला. आणि तोपर्यंत कुंदाचे सुद्धा आई वडील त्या नदीच्या किनारी येऊन ठेपलेले किंवा पोहोचलेले होते आणि कौतुकाने व अभिमानाने त्यांनी आपल्या मुलीला, कोणत्या मुलीला? कुंदाला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती आणि साऱ्यांच्या कौतुकाच्या
वर्षावाने कुंदा आनंदून गेली. जेव्हा एखादी गोष्ट आपण धाडसपणे करत असतो तेव्हा त्या धाडसाचं पूर्ण गावभर काय पूर्ण शहरात गल्ली गोळात आपलं कौतुक होत असतं. आणि मग तशा आईवडिलांची जी मुलगी जी कुंदा त्या आईवडिलांनाही कौतुक वाटत होतं. आणि आमच्या मुलीने आज शौर्य धाडस दाखवलं म्हणून तिने आज रजियाचा जीव वाचवला. आपल्याजवळ जे आहे ना ते आपण काय करत असायचं नेहमी पालन त्या गोष्टींचं करत असायचं. आणि म्हणून साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती आणि साऱ्यांच्या कौतुकाचा कुंदाच्या या आनंदाचा वर्षा होत होता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने कुंदा तुमच्याही समोर अशा काही अडचणी आल्या तुमच्या मित्राला काही मदत हवी असेल तुमच्याकडून तर तुम्ही बिनधास्तपणे धाडस दाखवायचं. कळलं तुम्हाला हा लेसन कुंदाचे साहस. घाबरायचं नाही, कोणत्याही गोष्टीला साहस दाखवायचं असतं. बरोबर, चला तर मग बाय. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा.